अशोक नक्कीच आमच्या अशोक दादा माते सुद्धा आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. शिवसेनेचं एक चांगला असं व्यक्तिमत्व, तालुका प्रमुख नक्कीच आहेत ते एक चांगला असं व्यक्तिमत्व. अंबरनाथ तालुका प्रमुख शिवसेनेचं एक खूप मोठं नाव आहे. त्यांचं देखील मध्ये शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती नक्कीच आम्ही करणारच आहोत. पण थोडंसं आपण विराजमान आपण नक्कीच बसून घ्यायचं आहे. न बाग टू क्रिकेट मॅच आपण सुरू करूया. इथनं जाऊया पुन्हा एकदा. नितीन काळन यांचा पहाडी आवाज आपण ऐकूया पहिल्या इनिंग मध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण बघतोय. नारायण विपक्ष मानेरे कार्पेटच्या माध्यमातून डोक्यावर काढतोय. मिड ऑफला चांगलं क्षेत्र आपल्या बघा. मी ते हरेश भोईर आहेत तिथे. एका धावीने खातं उघडतोय फलंदाज. विकीने एका धावीने खातं उघडलं. प्रेमनाथ एका धावीने खातं उघडतोय नारायण संघाकडनं. चार षटकांचा सामना आहे. तो वसार संघ कुठेही जाऊ नका आणि नेवाली संघ आपणही पूर्ण टीमने थांबायचंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तेजस भोईर ज्याने या स्पर्धेतील चंदुशेठ टोंबडे स्मृती चषक मधली पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली. इथे मात्र लहूचा चांगला प्रयत्न होता. ऋषी भोईर खूप वेगाने आलेत. किती चांगलं क्षेत्ररक्षण बघा. आणि ऑन द स्टंप फेकी फलंदाज बाद पहिला झटका नारायण टीमला धावचीतच्या स्वरूपात. अप्रतिम संगीत आपण बघतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी आयोजित स्वर्गीय चंदुशेठ टोंबडे स्मृती चषक 2019 पर्व आपण बघतोय. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस. नेवाली संघाने दोन सामने जिंकलेत. गावदी वसार संघ जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे त्या संघाने दोन सामने जिंकले. मात्र निसट्ट विजय इथे संपादन केला. एका धावेला किती महत्व असं. एका धावेने सामना गमवावा लागला टीम गोरपे या संघाला. तेजस गोलंदाजी मार्गवर इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पार जाईल चार धावांसाठी. तर धावसंख्या सात. सात धावा धापलकती लागल्यात. एक गडी बाद नारायण संघ प्रथम फलंदाजी करत असताना तेजस भोईरा गोलंदाजी मार्कवर आहेत ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादन केली. तेजस गोलंदाजी मार्कवर अपील केलं जातं. इथे सर्वच खेळाडूंनी अपील केलंय. मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. वन टू गो. एक चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या सात. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना मानेरे वर्सेस नारन या दोन संघांमध्ये. खूप चांगला खेळ खऱ्या अर्थाने दाखवला गोलंदाज खास करून वसर संघाचा गिरीश म्हात्रेने. काय गोलंदाजी केली दोन्ही सामन्यांमध्ये. दोन्ही सामने त्याने गोलंदाजीच्या आधारार्थ जिंकून दिले. इथे मात्र वेगवान चेंडू होता. काय गोलंदाजी केली जाते. किती वेग आहे तेजस भोईर या गोलंदाजच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सात धावा धावपळीत लागल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. थोडं स्पीडअप करा. जर वेळ आपल्याला राहिला ड्रॉ उडल्यानंतर एक सामना होऊ शकतो जर खेळाडूंनी सहकार्य दाखवलं तर. सात धावा धापलकरती लागले आहेत. पहिलं षटक इथे संपले. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण विचार केला तेजस भोईर संघामध्ये नव्हते तर गोलंदाजी कमी नक्कीच मैसूर झाली. मात्र तेजस भोईर संघामध्ये असणं खूप गरजेचं आहे माननीय टीमसाठी. कारण एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची भूमिका राहिली आहे. धावसंख्या सात. एक फलंदाज धावचीतच्या सर्वात बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती अमर मैदानाच्या आतमध्ये आलेत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज विकी. विकी जोशी येत आहेत दुसरं षटक घेऊन. चार षटकांची लढत आपण बघतोय. स्ट्रायकेंडला फलंदाज अमर आणि नो सेकंडला फलंदाज प्रेमनाथ. चार षटकांची लढत आहे.
गोलंदाजी मार्क वर सज्ज होते गोलंदाज विकी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता विकीचा, मात्र डायरेक्ट हिट केला नाही. डॉट चेंडू जिथे समाप्ते त्याला माहिती आहे विकीला एक एक चेंडू किती महत्वाचा आहे, एक एक धाव किती महत्वाची असते. आताच एका धावेने सामना गमावला गोरपे टीमने. त्यानंतर झेल सुटतोय स्ट्रक्चर भूमिकेत आपण बघतोय प्रवीण जोशीला. गोलंदाजी खूप चांगली केली जाते माननीय टीमच्या माध्यमातून. चार षटकांचा सामना आहे. गोलंदाज विकी जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, खूप चांगली गोलंदाजी केली होती. सारांश प्रवीण पाटील चषक भोपाळच्या मैदानामध्ये याच विकी जोशीने. वेगवान चेंडू होता, अजून एक डॉट चेंडू आपल्या बघा मी ते पूर्णपणे शांत ठेवले. फलंदाज अमरला सलग तीन चेंडू, डॉट फेकलेत आतापर्यंत कंटिन्यू पाच चेंडू. राहुल आपण बघतो डॉट आलेत. तेजसने शेवटचे दोन चेंडू डॉट फेकले पहिल्या षटकातले आणि त्यानंतर आलेले तीन चेंडू डॉट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न खूप चांगले केले मात्र झेल इथे सुटतोय. दोन धाव मिळतील, दोन ने धाव संख्या पाच चेंडू नंतर तब्बल दोन धाव आल्या. धाव संख्या नऊ, नऊ धावा धापल कधी लागल्यात. मानेरे टीमने नाणेफेकी जिंकून बदाम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं ते नारंग संघाला. इथे फटका चांगलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, चेंडू सीमा पलीकडे लॅन होतोय. हा षटकार षटकाने धावसंख्या पुढे सरकते, धावल का धाव लागतात त्या पंधरा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. इथे मात्र पंच वाईट चिखून करतायत, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. एकने धावसंख्या पुढे सरकेल, धापल का धाव लागल्यात त्या सोळा. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण बघतोय. तीन चेंडू सुरेख फेकले होते विकीने मात्र त्यानंतर दुहेरी धाव आली, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर हा फेकलेला वाईट चेंडू. धावा झाल्या त्या सोळा नारण टीमच्या. इथे मात्र चेंडू हवेत आहे. प्रवीण जोशी गेले होते मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर होते. षटक समाप्त होते, दोन षटकाचा खेळ संपलाय. 9.00 सरासरी दोन षटका अखेर. नारण संघाची धावसंख्या ती 18 धावा धापल कधी लागल्यात. आता मात्र दोन्ही टीमचे 12 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत. राहुल काही सत्कार आहेत आमच्या व्यासपीठावरती. तर दोन षटकाचा खेळ संपलाय, 18 धावा धावाल कधी लागलेत. थोडं स्पीडअप करा, चिट्ट्या उडल्यानंतर एक सामना आपल्याला इथे खेळवायचे. श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी आयोजित स्वर्गीय चंदुशेठ ठोंबरे स्मृती चषक 2019 पहिल्या सामन्यात आपण सन्मान मात्र घेऊया. आपल्यासोबत जॉईंट आहेत आमचे माणिकशेठ जोशी, उद्योजक आहेत, यांचं देखील मध्ये शुभसन्मान आपण करूया. जयवंत म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्यासोबत जॉईंट व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आमचे माणिक जोशी यांच्या शुभ हस्ते घेतात, यांचा मात्र शुभसन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर आलेल्या मान्यवरांचं नक्कीच आपण शुभसन्मान आपल्या व्यासपीठावरती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्या नक्कीच अजून एका मान्यवरांसोबत नक्की जॉईंट आहेत. अंबरनाथच्या नक्कीच तालुक्याप्रमुख शिवसेनेचं एक खूप मोठं नाव आहे सन्माननीय आमच्या अशोकजी म्हात्रे महाराजांच्यासोबत नक्की जॉईंट आहे. त्यांच्यामध्ये शुभसन्मान
जेवण मात्रे यांना विनंती करतो की आपण थांबायचं आहे. आपल्या शुभ असते आमचे अशोक महाराज यांच्यामध्ये शुभ सन्मान. आपल्या व्यासपीठावरती शिवसेनेचा नक्कीच अंबानाचे तालुका प्रमुख आहेत ते यांच्यामध्ये शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. यस नितीन गान ताशिष पहिला चेंडू आशिषचा वेगवान चेंडू होता. डॉट चेंडू जिथे समाप्त तिथे डावखुरा त्याचे तिसरा तेजस सुद्धा आपण बघितलं. डावखुरा त्याचा गोलंदाज त्यानंतर विकी जोशी डावखुरा त्याचा गोलंदाज आणि त्यानंतर तिसरा गोलंदाज आपण बघतोय आशिष. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफवरनं मात्र त्याला बीट करून चेंडू वन बाऊ सीमा पार जाईल चौकार. इथे मात्र यष्टीरक्षक बीट होत आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. एकने धावसंख्या नारायण संघाची पुढे सरकते. तिसरं षटक मार्गस्थ असताना चार षटकांचा सामना. आशिषने तीन चेंडू फेकलेत पाच धावा खर्च केले धावा झाल्यात त्या 23 धावा आपण बघतोय. लाडक्या प्रेक्षकांसाठी फ्री कुपन सुद्धा आपण बघतोय. स्वर्गीय मौलू जाधव यांच्या स्मरणार्थ एक सोन्याचं लॉकेट आणि एक मोबाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक दिवशी. त्यानंतर स्वर्गीय बाराम दगडू ठोंबरे यांच्या स्मरणार्थ इथे मात्र फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षक आहेत तेजस. एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सारखे धापड लागल्या त्या 24 पक्षी 117 रुपयाचं तुम्हाला कुपन फाडायचं आहे. दोन बाईक होम थिएटर कूलर मिक्सर फॅन आणि शिवाजी महाराजांचे प्रतिमेचं एक फ्रेम तुम्हाला मिळेल. त्यानंतर बैराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ तीन कूलरसुद्धा आम्हाला इथे उपलब्ध करून दिले आहेत. जगदीश पाटील कोणी यांच्याकडनं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. हरेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हरेशचं फेकी थोडीशी खराब झाली होती मात्र बॅकिंग चांगली आहे. एकरी धावसंख्या पुढे सरकेल धावपल का लागतात त्या 25 एकेरी दुहेरी धावा केंद्रित केल्या आहेत. पंचवीस धावा धावपळ कधी लागलेत. चांगली गोलंदाजी केली जाते आशिषच्या माध्यमातून. तीन षटकांचा खेळ संपला इथे आणि धावपळ का धावा लागल्यात त्या 25 धावा धावपळ कधी लागलेत. या मॅच नंतर तीन संघांमध्ये ड्रॉ उडवला जाईल. नेवाली वसार आणि यातून जो संघ जिंकेल तो तर नेवाली संघाचे संघनायक आपल्या इथे उपस्थित राहायचे आमच्या व्यासपीठावर. आणि गावदेवी वसार संघाचे संघनायक सुरज दूधकर आपणही आपली उपस्थिती आमच्या व्यासपीठावर दाखवायची. तीन षटकाचा खेळ संपलाय. 25 धावा आपण धावपळ करते बघतोय. बघायचे नारायण की मानेरे तिसरा संघ बघायचा आहे टॉप 3 कोणता येतोय. प्रत्येक दिवशी 12 संघ खेळतील. 12 संघात एक संघ पुढे सरकेल मात्र ज्यावी 4 संघ टॉप 4 येतील त्यानंतर 4 संघामध्ये ड्रॉ उडवला जाईल. लक्षात घ्या हा नियम तुमच्यापर्यंत पहिल्याच दिवशी आम्ही पोहोचवतोय. प्रत्येक दिवशी 12 संघ खेळतील. प्रत्येक गटामध्ये एक संघ पुढे सरकेल प्रत्येक दिवशी आणि जेव्हा 4 संघ टॉप 4 येतील त्यावेळी 4 संघांमध्ये ड्रॉ उडवला जाईल. चंदुशेठ ठोंबरे स्मृती चषक 2019 खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय. मैदानाच्या चारही बाजू आपण विचार केला तर बघूया वातावरण. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज ऋषी भोईर जो पहिल्या सामन्यामध्ये संघामध्ये नव्हता. ऋषी इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक हरेश झेल खाली आले. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद अजून एक झटका नारायण टीमला. तर नवीन फलंदाज तकदीर मैदानाच्या आतमध्ये इथे फक्त 25 धावा धावपळ कधी लागले. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि इथे मात्र एज लागते फलंदाज बाद जो ऋषी भोईर पहिल्या सामन्यात नव्हता तो दुसऱ्या सामन्यात आला
आणि दोन चेंडूमध्ये त्याने दोन झटके दिले नारण टीमला. बघा एक ज्युपिटरची चावी हरवली आहे, कोणाला सापडली असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये हरवून द्या. ज्युपिटरची चावी हरवली. हॅट्रिकच्या उंबरावर आहे गोलंदाज ऋषी भोईर. मात्र अपील केलं जाते, मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 25 धावांवरती रोखलंय नारायण टीमला. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तेजस भोईर याच माननीय टीमचा, ज्याने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली. काही अर्धशतक अजून या स्पर्धेत झाला नाही आहे. 31 धावा आपण बघितल्या दिनेश जाधवच्या बॅटमधनं नेवाली संघाच्या, ज्याने 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रमही नोंदवला. ऑफस्टंपच्या बाहेर पंच वाईट चुकून करतायत. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्या त्या 26. ऋषी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र वेगवान चेंडू होता ऋषी भोईरचा. अजून एक डॉट चेंडू समाप्ती होते. तर नक्कीच मेडन षटक ऋषी भोईरने फेकलं, तर नक्कीच राजेश भोईर बेतवडे यांच्याकडनं 11,000 रुपयाचं कॅश प्राईज ऋषी भोईरसाठी. इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावर चेंडू खेळून काढतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमापार चौकार. धावसंख्या 30. धावसंख्या 30. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज ऋषी भोईर. राईट अम राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तेजस. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धाव आहेत नारायण संघाच्या. प्रथम फलंदाजी करत असताना 31 आणि 32 धावांचं लक्ष आहे जय म्हसोबा मानेर संघाबरोबर. समोर गडी बाद झालेत ते. चार गडी बाद, 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचं लक्ष आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या नारायण संघ. तर नक्कीच आपण आपल्यासोबत नक्कीच एका दिवसासाठी आमचे नितीन कान सुद्धा आमच्यासोबत नक्कीच ऍज अ कॉमेंटेटर म्हणून जॉईन होते. यांचं देखील आपण शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती करतोय आमच्या नक्कीच स्पर्धेचे लाडके आयोजक किरण शेट ठोंबरे त्याच्यानंतर अशोकजी महाराज यांना विनंती आहे की आपण दोघांनी यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. आपण नक्कीच आमचे कॉमेंटेटर नितीन काळन यांच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच धावतं समोरच्या ऐकलं आजच्या दिवसामध्ये. आज नक्कीच मकर संघ ट्रॉफीमध्ये त्यांचा कंटिन्यू शेड्यूल मात्र बिझी होता. आता एक दिवस आपल्या प्रेमापोटी नक्कीच ते आपल्या नक्कीच सोबत मात्र जॉईन झाले. त्यांचा आपण नक्कीच हा मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती हा शुभ सन्मान आपण नक्कीच करतोय. जरा जुवाटा हो द्या ॲज अ कॉमेंटेटर म्हणून नक्कीच जिम्मेदारी जबाबदारी घेत असताना अच्छा दिवसामध्ये बघा एक अप्रतिम असं नक्कीच फोटो फ्रेम दिला जातोय. दर्जेदार असं नक्कीच फोटो फ्रेम दिला जातोय आणि हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. ॲज अ कॉमेंटेटर नितीन काळन आपल्यासोबत आज मात्र जॉईन होते. सर आपण मॅच लगेच स्टार्ट करणार आहोत. डीन्स ब्रेक वगैरे नाही होणार आहे. डीन्स ब्रेक आता नसेल. एकूण आपण बघतो या दरम्यान 31 धावा झाल्या आहेत आणि 32 धावेची मात्र इथं गरज असणार या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी मसोबा मानेरे टीमला. तर या मॅचमध्ये आपण बघूया कशा प्रकारचा इथं खेळ केला जाईल. पहिल्या मॅचमध्ये नक्की चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. ओमकर्ष माध्यमातून चांगला प्रकारचा खेळ झाला होता. त्याच्यानंतर तकदीर असतील, त्याच्यानंतर मात्र विकी असतील, सर्वांनी नक्की चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता. निलेशने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. मात्र या मॅचमध्ये तशीच चांगली गोलंदाजी करतील का पुन्हा एकदा. 31 धावेचं, माफ करा 32 धावाचं एक मापकाचं लक्ष आहे. अशानंतर आम्ही ड्रॉ करणार आहोत. जर आमच्याकडे वेळ असला
तो बघा आम्ही लगेच मात्र मॅच ती सुद्धा मात्र खेळून घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच वसर संघाचे संघनायक आणि त्याच्यानंतर निवली संघाचा संघनायक आपण दोघंही मात्र सज्ज राहायचं आहे, कारण का तुम्हाला आम्ही लगेच अलॉटमेंट करणार आहोत. चला संदीप आपण मॅच इथं सुरू करूया. 32 धावांची मात्र गरज आहे. दोन आघाडीचे फलंदाज प्रवीण जोशी आणि हरीश भुईर मात्र इथं येत आहेत. पहिले षटक पहिला नक्कीच माझा हिरो पहिला नक्कीचा माझा मान ऑफ द मॅच 31 तरार गोलंदाज आहे ओमकार पाटील सज्ज झाला आहे ओव्हर द विकेटने. स्ट्रायकरला प्रवीण जोशी पहिला बॉल पेस करत असताना मात्र फटका चांगला धावा देखील नक्कीच चांगला मिळतील. पहिल्या बॉलवरती अक्रमण इथं आपल्याला पाहायला भेटतोय. या येथील इथं 4 धावा तर 4 धावा येत आहेत या दरम्यान बघतो. पहिल्या बॉलवरती 32 बनवाच्या आहेत. इनफील्ड मध्ये आपण 9 खेळाडू बघतोय आणि बाकीचे 3 पंचांची मागणी आहे. 3 आमचे अंपायर. चला लगेच जायचंय मैदानाच्या आतमध्ये. बिभीषण कॅप घ्यायची आपण. ठीक आहे जायचं आपण चला लगेचच थोडस फास्ट जा बिभीषण. 3 पंचांची मागणी मात्र इथं केली जाते. स्पर्धेचा आपण बघतोय त्यामध्ये नियम आहे थ्रो गोलंदाजी, कारण अशा अगोदर बघितलं 3 पंचांची मागणी झाली होती. चिंचोली विपक्ष मानणारे मॅच मध्ये विके वरती नक्कीच लक्ष घेतलं गेलं होतं. मग तिथे 3 पंच म्हणून आमच्या हातामध्ये जात आहेत सिनियर खेळाडू अरुण ठोंबरे. ओव्हर द विकेटने आता मात्र फटका इथं फसला आहे. मात्र इथं चेंडू आता तिकडे थांबणे एवढं सोपं नसेल, कारण का आउटफील्ड आपण बघतो मैदानाच्या चारही बाजूने खूप चांगले आहे. या अजून 4 धावा मिळतील. बाक टू बाक दुसऱ्या बॉलवरती चौकार. बत्तीस बनवायच्या होत्या आणि बघतो आपण इथं आक्रमण आपल्याला पाहायला भेटतो खूप चांगल्या प्रकारची. इथं या दरम्यान बॅटिंग पाहायला भेटतीये ज्या ओमकारनी. तर चला आपण या संघानायकाने लवकरात लवकर बघा मी तुम्हाला कौल करतो. इथं यायचं आपण लगेचच धनेश आणि त्याच्यानंतर सुरज जुतकर. आपण लवकरात लवकर ड्रॉ साठी यायचं आहे. अजिबात आपण इथं मात्र वेळ न घेता, कारण का याच्यानंतर लगेचच ड्रॉ होणार आहे. 2 संघ ऑलरेडी क्वालिफाय झाले आहेत आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ नक्की जाता मात्र त्या ड्रॉच्या माध्यमातून असेल. बारा धावा मात्र इथं येतात. अजून एक चांगला फटका आहे आणि मात्र इथं येईल हा 4th बॉलवरती हा 4th चौकार. एकूण मात्र बघतो 10 आतापर्यंत इथं होत आहेत. 16 धावा अजून नक्कीच 16 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. आमच्याकडे जर वेळ शिल्लक राहिला तर आम्ही अजून एक मॅच इथनं कव्हर करणार आहोत. चंज पेस आहे बघा गतीमध्ये मिश्रण करत असताना त्याचा फायदा नक्कीच आता मात्र इथनं ओमकार पाटीलला झाला आहे. पहिला मॅच मध्ये आपण बघतोय दरम्यान खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती आणि आता मात्र सेकंड मॅच मध्ये नंतर माना थोडासा मात्र खराब खेळ झाला, कारण का पहिल्या मॅच मध्ये खूप मोठी धावसंख्या बनवली होती गवदेव नारायण टीमने. मात्र या मॅच मध्ये धावसंख्या आपल्याला नक्कीच कमी पाहायला भेटली ओव्हर द विकेटने. या दरम्यान बघा मात्र बागफुटला जाऊन आपल्याचा फटका चांगला इनफील्ड मधून खेळाडू जातील डीप मध्ये. चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत एक धाव येते आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 1 जाईल पुढे. तब्बल 10 इथं येतील 17 धावा. अजून मात्र इथनं 15 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये. त्याच्यानंतर आम्ही नक्कीच ड्रॉ करणार आहोत. उद्याची पहिली मॅच आहे ठीक 8:30 नक्कीच मॅच आपल्याला इथं सुरू करायची आहे. श्रीरुण विपक्ष चीन संघ मोडोली बी या 2 टीममध्ये आपल्याला नक्कीच मात्र मॅच पाहायला भेटेल. उद्या मात्र मकर संघाचा नक्कीच ट्रॉफीचा सलग दिवस असणार आहे 7वा दिवस. आणि आज आपण बघतो खूप चांगल्या प्रकारचा या दरम्यान यावेळेस खेळ स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला आहे. तर समीकरण शिल्लक आहे 15 धावीची गरज आहे 18 बॉलमध्ये. तर थोडंसं आपण वेळ कमी घ्या. दिनेश मात्र इथं षटक असणार आहे. 31 धावा बनवल्या होत्या गावदेवी नारायण टीमने या मॅचमध्ये. निलेश दिनेश आहेत गोलंदाज माफ करा. ओव्हर द विकेटने स्ट्रायकरला प्रवीण जोशी पुण्यात सज्ज होती खेळण्यासाठी. आता मात्र समोर खेळतात फटका इथं फसला खेळाडू जेल खाली आहे. अजिबात तिथं चूक नसेल जेल मध्ये पकडला जातोय प्रवीण जोशी बाक टू द पवेलियन. महाराष्ट्र माझा
गुडीज आहे. थैंक यू सो मच. तो अपन ड्रॉ काढूया. एका मध्ये विजय संघ अपन लिहायचा आहे, त्याच्यामध्ये अपन ड्रॉ काढून घेऊया. एका मध्ये विजय संघ लिहा. दमन पहिला चेंडू मध्ये अकुटपाचा बॉल आहे, फटका फसला हवेमध्ये. खेळाडू जेल खाली येत आहेत, तिथे मात्र जेल स्वीकारला जातोय. वन मोर विकेट डाऊन खेळाडू बाद. अजूनही बघा, 15 धावांची गरज आहे. इथनं विकेट टिकीन गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन खेळाडू आतापर्यंत इथं बाद होत आहेत. दिनेशच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी. मॅच बघा बाकी आहे. कारण का मित्र मित्र म्हणजे इथनं आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. दोन विकेट आतापर्यंत इथनं कॅरी केले जात आहेत नाना संघाच्या माध्यमातून. या दरम्यान अकुटपाचा बॉल आता मात्र फटका बरोबर आहे. धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. चुनुजल डीप विकेटला. या दरम्यान अनंडिके कक्षामध्ये षटकार, माफ करा चौकार आहे. यातून चार धावा आणि एकूण 21 धावा इथं येत आहेत. 11 बजायला अजूनही 11 धावीची गरज आहे मॅच मध्ये. संघनायकांनी दोघांनी मात्र रेडी राहायचं आहे. आम्ही लगेच मात्र ड्रॉ काढणार आहोत. ओव्हर द विकेटने आता मात्र इथं आपण बघतो. यावेळेस लाईन बघावी लागते. आमच्या नक्कीच ऑफिशियल पण तिकडे आहेत. अरुणच्या माध्यमातून नक्कीच इशारा आला. इथं बघतो आपण हसवीर चेंडूचा 22 धावा. धावा पलकावरती येत आहेत. अजूनही मध्ये 10 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने दिनेश आहेत. अकुटपाचा बॉल आणि आता मात्र फटका. इथनं बघितलं गेलं तर टायमिंग एवढं चांगलं नव्हतं. दोन धावा नक्की त्याच्यावरती मिळतील अजून. आणि दोन धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या अजून दोन्ही जाते पुढे. तर इथं धावा येतील 24 धावा. सुरज दूधकर बघा शेवटचा तुम्हाला अंतिम कॉल असेल. संघनायकाने या निवाई संघाचे संघनायक आले आहेत सुरज दूधकर. क्रॉस लाईन नक्कीच आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. मात्र पंचांशकडे इशारा करत आहेत. स्वेर चेंडू आहे. अजून एक अवांतर धाव 7 धावीची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. एकूण धावा झाल्या तब्बल 25. 7 धावीची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. दिनेश या दरम्यान आता मात्र कीपरकडनं चूक होतीये. या दरम्यान धाव याच्यावरती नसणार आहे. कारण का डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये धावा खूप कमी झाल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवात खूप चांगली पाहायला भेटली. प्रवीणच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 बॉल 4 चौकार आले आणि मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये नक्कीच थोडीशी आपल्याला खुली होताना पाहायला भेटली. आता मात्र बरोबर टायमिंग आहे. अशावरती 6 धावा मिळतील. षटकार. चला आपण लवकर थोडस मात्र सहकार्य करा प्लीज प्लीज थोडस फास्ट. चला मानेला सही का खेळाडू कोणीतरी या. पण ड्रॉ मध्ये काय आहे बघा. दोन्ही नक्कीच दोन शिट मध्ये ब्लँक असल्याच्या मध्ये काहीच नाही. आणि एकामध्ये चंदूशेट ठोंबरे आणि बाय. यस नितीन काल तिकडे आमचे जात आहेत. मांदेर संघाने मॅच मध्ये जिंकले तर सेकंड करावा लागेल. मांदेर टीम आपण जा मैदानाच्या मध्ये लगेचच. लवकर जा आपण प्लीज फास्ट जर जायचं. आपण मॅच होणार आहे 4 ओव्हरची. एक मॅच 100% होणार आहे. महाराज अशोक म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते ड्रॉ हा उडवला जाईल. एका संघाला बाय मिळेल. तो संघ
पुढे सरकेल क्वार्टर फायनलमध्ये आणि दोन संघामध्ये मॅच इथे खेळली जाईल लगेच चार षटकांची. तर बघायचं कोणत्या संघाला बाय मिळते. तो ड्रॉ इथे उडवला जातोय साहेबांच्या शुभ असते. बघा ते कोणत्या संघाला बाय मिळते आणि दोन संघामध्ये लगेच टॉस होईल लक्षात घ्या. मानेरे संघाला नाहीये तेजस. मानेरे संघाला बाय मिळाली आणि टॉस आपण करूया नेवाली आणि वसार मध्ये. तर टॉस करूया इथे सामना चार षटकाने असेल. तर रवी वायले